रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत News24 सह्याद्री। पाहत देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावामध्ये। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेऊन 25 मिनिटे चर्चा केली। फडणवीस हे पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले, पण या निमित्ताने दोघांमध्ये राजकीय गुफ्तगू झाल्याची जोरदार चर्चा आहे। देशात लसीची किंमत एकच असायला हवी, आम्ही सरकार आहोत म्हणजे बरोबरच आहोत, न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत असे तुम्ही म्हणून चालणार नाही, आम्हालाही अधिकार आहेत हे ध्यानात ठेवा असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे राज्यव्यापी दौऱ्यावर असून अनेक बड्या नेत्यांची ते भेट घेत आहेत। त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी 6 जून पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे, त्यासाठी 5 महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदनही संभाजीराजेंनी दिले। आता नाशिक मधील मराठा बांधवांना रायगडवर येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केले। विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या अन्य काही मागासलेल्या जिल्ह्यांसाठी देण्यात येणाऱ्या वीज सबसिडीवर विशिष्ट कंपन्यांनी डल्ला मारला असल्याचे समोर आल्यानंतर आता ऊर्जा विभागाने या सबसिडीला स्थगिती दिली आहे। आता या सबसिडीसाठीचे नवे धोरण लागू करण्यात येणार आहे। सुरतच्या जिल्हा रुग्णालयातून एक सर्वात चांगली बातमी समोर येत आहे। या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेनं नवजात बालकाला जन्म दिला। जन्मापासून गंभीर अवस्थेत असलेल्या या बाळानं 19 दिवस मृत्यूशी झुंज देऊन आजारातून बरा झाला आहे। जन्माच्या वेळीच आईला गमावलेल्या नवजात बाळाला वाचवण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, त्यामुळे या बाळाला जीवनदान मिळालंय। या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची, पाहत रहा News24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत उळ्यात पुढील बातमीकडे। राज्य शासनाने 10वीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून शाळा आणि राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत या संदर्भातील आराखडा दिनांक 1 जून रोजी म्हणजेच आज प्रसिद्ध केला जाणार आहे। आपण लवकरच ब्लॅक फंगस वरील औषध घेऊन येत आहोत असा दावा योग गुरु स्वामी रामदेव यांनी केला आहे। अनेक प्रकारचे वाद उद्भवले असले तरी मी 18 तास सेवा कार्य करतच आहे आणि 1 आठवड्याच्या आत ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाईट फंगस वरील इलाज आयुर्वेदाच्या माध्यमाने देणार आहे असं ते म्हणाले। कोरोनाच्या लाटेत कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदवला नाही, मुंबईला दिशा वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यात आल्याने मेट्रोचे काम आखीव रेखीव देखणे झाले। कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, परिणामी गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले। दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे लस घेतल्याचे प्रकरण गाजत असतानाच अशी आणखी 13 बनावट ओळखपत्रे तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे। या ओळखपत्रांच्या आधारे किती जणांनी लस घेतली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासूरने हा 39.671 किलोमीटरचा रस्ता रविवारी एका दिवसात तयार करून नवा विक्रम स्थापित केला आहे। या विक्रमाचे लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे। या बातमीपत्रामध्ये आपण इथे थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री। कोरोनाचा संसर्ग वाढतोय, विनाकारण घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, सुरक्षित राहा। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।